ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीनंतर गावात मिरवणूक काढणे, फटाके वाजवणे, गुलाल उधळणे, जमवणे यासाठी बंदी घालण्यात आली होती. परंतु अकोलकोट तालुक्यातील चपळगाव येथील विजयी उमेदवारांनी या आदेशाचा भंग करीत मोठ्या प्रमाणावर विजयी मिरवणूक काढली. विजयी उमेदवारांवरती जेसीबीने गुलाल उधळला. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर लगेचच सोलापुरांनी कारवाई करत सभी जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई सुरेश काळे यांनी फिर्याद दिली आहे. उमेश पाटील, रियाज पटेल, अभिजित पाटील, बसवराज बाणेगाव, प्रदीप वाले, साहेबण्णा ममाणे, सिद्धप्पा सिद्धाराम भंडारकवटे, शंभुलिंग अकतनाळ, गणेश कोळी, महबूब तांबोळे, महेश पाटील, विलास कांबळे यांच्यासह 26 जणांवर बाधीव कलम 143, 269, 270, 198 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मिरवणुकीत विजयी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते जास्तीत जास्त जोमाने असल्याने घोषणाबाजी आणि मिरवणूक काढून त्यांनी केलेल्या आचारसंहिता भंगामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.